गैरी ने काय हालत के लिए यार हाँ आसास बसून रहना तो डिप्रेस हो ही ये सगळं त्या गुड फॉर नथिंग मुळे होतंय गैरी तू प्लीज तिचा विचार करू नकोस मीच काहीतरी करते आय विल डू समथिंग गैरी गैरी नको ना होऊस तू इतका सॅड प्लीज माझ्याकडे बघ प्लीज नको ना सॅड होऊस ऐक ना मला बोर होतंय आपण कुठेतरी बाहेर जाऊया का दोघच हा सांग ना राधिकाने मला डिवोर्स दिला ना आय नो राईट मी इतकी हॅपी आहे यार फायनली फायनली आपल्या आयुष्यात ना आता ती गेली तुझा आणि तिचा काहीच संबंध नाहीये येस गॅरी म्हणजे मी आता एकटीच तुझी बायको आहे वाव आपण हे सेलिब्रेट करूया चल कुठेतरी बाहेर जाऊया माझी ट्रीट चल 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 लेट्स गेट रेडी वेळ नाहीये चल चल सगळं बंद होईल लवकर चल इट्स जस्ट यू अँड मी नाऊ नमस्कार रंगीत आपलं स्वागत आहे काय बघायला आवडेल आम्हाला पैठण्या दाखवत का या ना त्या 150 वर्ष जुन्या परंपरेच्या पैठण्या आपल्याकडे आहे या चले एक बरं झालं मगाशीच गेली राधिका आणि ते लोक सगळे खरेदीला नाही हो खरंच आहे मुलं स्वतंत्रपणे गेली ना छान झालं आता आपण जाऊया खरेदी करूया आरामात आणि मजा करूया आपली खरेदी पटकन होईल आपल्याला काही वेळ नाही लागत खरेदी करायला बोंब एक साडी खरेदी करायला 4 तास लागतात काय तरीच तुमच्यासारखं नाही आमचं कुठला शर्ट घातला कुठली पॅन्ट घातली कुठला कुर्ता घातला काय पायजमा घातला हा का मी पाहलं ना गेली 2-3 वर्ष मी पाहत आहे किती 2-3 जोड आहेत बाई तुमच्याकडे अहो वापरतच नाही तसे पडू नये काय करायचं ते मॅचिंग पॅचिंग मना जुळणं महत्वाचं आहे काय हो म्हणून तर आपण यांच्यासोबत इतके वर्ष संसार केला ना पाहत का नाही का बोलते आम्ही पुरुष एवढे साधे राहतो म्हणून तुम्ही बायका एवढ्या शिफारता माहितीये काय हो ना त्या शन्यासारख्या आता काय आलं नाही नाही म्हणजे कालच होते दोघ जण कचा 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 भांडत होते अख्खी सोसायटी जमली होती तमाशा बघायला असं दोघांना खडसवलाय म्हटलं चला आज जा मग दोघ जण घरात गेले काय नाही माझ्यानी हे सगळी नाटकं आहे त्याची राधिकाला त्रास कसा होईल म्हणून नवनवीन आयडिया काढत असतो तो आमच्याही डोक्याला ताप आणि सोसायटीतल्या लोकांना शोभा हो ना आवत्या राधिकाचं लग्न ठरलंय ना सौमित्रशी म्हणून जळते त्याची म्हणून तो असा सैरभैर झालाय आणि बडबड करतोय मी तुम्हाला सांगतो काय असतं माझ्यानी एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्याजवळ असली ना तर त्याचं मोल नसतं पण त्याचं मोल जर दुसऱ्या कोणा व्यक्तीनं केलं ना तर मग अप्रूप वाटून ती वस्तू आपल्याला हवी अशी वाटते तसंच झालंय गुरुनाथचं नाही नाही पण आता वेळ गेलेली आहे खबरदार म्हणावं त्या सुखाला दृष्ट लावलीस तर आता जर त्रास द्यायला लागले ना राधिकाला तर मग दाखवून देऊ आपण त्यांना धडा शिकवू चांगला अहो बिलकुल सोडायचा नाही बरं बरं ते सगळं राहू द्यात खरेदीला कुठं जायचं सांगा दादरला दादरलाच जाऊया म्हणजे का दादरला एखादा छानसा दागिना घेऊया आणि सौमित्रच्या आईसाठी साडी घ्यायची आहे ना पण त्या साडी नेसतात का चालेल का त्यांना साडी हो ड्रेस घेऊ आपल्याला काय दादरला कशाला बोरीवलीला खरेदी करता येईल ना आपल्याला बोरीवलीला उत्तम दुकान आहे असू देत
पण आमचं ठरलंय दादरलाच जायचं. ठीक आहे, तुम्ही बायकाने ठरवलेत ना, जाऊ दादरला जाऊ. पण जायचं कसं? कॅब करूया. नाही कॅब करूया, पण जाताना लोकल ट्रेनने जाऊ, मजा येईल. हा हे बरोबर. किंवा दादरला बटाटा वडा खाऊया तिथला. आणि मी साबुदाणा वडा खाणार. मला एक कळत नाही, दादरला खरेदी करायला जायचं की खायला जायचं? आधी खाऊया मग खरेदी करूया. काय करतो? चल ना, मी एक ड्रेस सिलेक्ट केला, चल ना चल ना बघायला, मला खूप आवडलाय. चल गे. हे गुज्जूबाई आणि जेनीचं जरा अतिज आहे सांग तू. आणि गुज्जूबाईला आवडत आईस्क्रीम तरी आला नाही तो. अरे त्यांचं नवीन नवीन लग्न झालंय, त्यांना हवा असेल वेळ. नाही नाही तू उलट बोलतेस, त्यांना नको, त्यांनी आपल्याला स्पेस मिळावी ना म्हणून निघून गेलेत ते. तसही बरोबरच आहे की कधी कधी चार लोकात काही गोष्टी नाही बोलताय. राधा हे तू बोलतीस? मलाही तुझ्याशी काहीतरी बोलायचं असतच की, मलाही हवा असतो वेळ. एक मिनिट मला हे सगळं परत ऐकू दे, मला खूप बरं वाटतंय. म्हणजे ना माझ्या बरोबर जराशी वाया जात चालली असं मस्त वाटतंय मला खूप. काहीतरी काय गॅरी 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 ऐक ना, आईस्क्रीम खाऊया. सनय मला नाही खायचं आईस्क्रीम. पण मला खायचं ना, चल ना चल ना प्लीज 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 प्लीज. बर चल. एक काम कर तू, हो पुढे मी हा फोन घेऊन आले. फ्रेंड्स आहे, प्लीज प्लीज, खूप दिवसांनी बोलतोय आम्ही. हॅलो, हाय, हाऊ आर यू बेब? चल यासाठी तुला एक बक्षीस, मस्त आईस्क्रीम खेळवतो तुला. हा सांगून टाकतो बर, माझा आवडता स्ट्रॉबेरी, एक स्ट्रॉबेरी. आणि तुझा काय आवडता फ्लेवर आहे? सांग ना, काही सांग. काही असं काही फ्लेवर नाही आहे, तुझा आवडता फ्लेवर सांग ना, तो सांगतो. नाही म्हणजे मला काय आवडत याचा विचार मी आतापर्यंत कधी केलाच नाहीये. हा म्हणजे यांना बटरस्कॉच आईस्क्रीम आवडायचं तर मी ते खायचे. मग अथर्वला चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम आवडायला लागलं, मग ते खायला लागले. पण या सगळ्यात मला काय आवडतं याचा विचार मी नाही केलाय कधी. कधी अशी आवड डेव्हलप झाली नाहीये. तू सांग ना. आता यापुढे असं नाही करायचं, तुला जे मनापासून आवडतं ते सांगायचं सर. आणि हे फक्त आईस्क्रीमच्या बाबतीत नाही आहे राधा, तुझ्या ज्या काही आवडी निवडी आहेत त्या जप ना प्लीज. राधा मला तू आनंदी राहायला हवी आहेस, हसत राहा मस्त. हा याच्या आठ आहेत ना, याच्या दोन रेषा आहेत ना, त्या इथे आल्या पाहिजेत. ओके येतील. हा आता सांग तुझा आवडता फ्लेवर सांग. वॅनिला. एवढं वाचून काय फ्लेवर सांगितलं? वॅनिला. एक स्ट्रॉबेरी आणि एक वॅनिला. थँक यू. वितळेल सर. सॉरी 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 सॉरी, खूप सॉरी सॉरी, हा फोन घ्यायला लागला मला. बरं एक तुझ्यासाठी बटरस्कॉच मागवते. मी काय खाऊ? लिची खाते. पिस्ता फ्लेवर सोडून मला कुठलाही आवडत. कॅरी
या तुम्हाला पाणी देते हा. नाही नको नको. नक्की? हा नक्की नक्की. बस जमलो रे बुवा. वहिनी थँक्यू हा. नाही म्हणजे पाणी देणे इतकं पुण्यकर्म नाहीये दुसरं. जमलो बुवा अगदी. उकाडा ती गर्दी त्या तुझी खरेदी संपतच नव्हते. अहो कशी संपेल? त्यांच्या साडीला मॅचिंग कुर्ता शोधत होत्या तुमच्यासाठी. अरे लग्न काय आपलं आहे का? राधिकाच आहे. असू दे असू दे. ह्या लग्नामध्ये मी माझी सगळी हाऊस मौज पुरवून घेणार आहे. काय वाटतेल ते कर. करा करा सगळे आपापली हाऊस पूर्ण करा. सरिता मी काय म्हणतोय, आता एकदा साखरपुडा झाला ना की तुमच्या कामाचा मुहूर्त काढून घ्या. पापड लाटणे, लाडू तयार करणे, रुखवंताचं काम करणे, काय करायचं ते करा. नाही हो आणि आम्हाला आधी खायला द्या. लक्षात आहे ना काय पथ्य वगैरे असतं तुम्हाला? राधिकेच्या लग्नापर्यंत डाएट बेडा विषय काढायचा नाही, एकदम बंद. निमित्त पाहिजे तुम्हाला. आओ एक काम करा ना, तिला फोन करून पहा ना कुठे आहे ती. अजून आली नाही ना राधिका. अरे राम कशाला फोन करून डिस्टर्ब करायचं? अगं गेल्या खरेदीला करू दे, निवांत वेळ त्यांना घेऊ देत ना. असा प्रसंग परत येणार आहे का त्यांच्या आयुष्यात? हो ना, दोघं गेलेत ना, जाऊ दे ना. आणि खरं म्हणजे लवकर आली तर बरं आहे, मला खूप उत्सुकता आहे. राधिकानी साडी कुठली घेतली, दागिना काय घेतला, सगळं बघायचंय मला. आणि आता ती आली की कळेलच ना. हो खरंय हो. पण आपली खरेदी मात्र मस्त झाली. ही दाखवायची ना तिला आपण काय काय खरेदी केली. बर तू मगाशी ते नशिबाचं काय म्हणत होतीस? काय नाही काय नाही. काय तू काहीतरी सांगत होतीस मगाशी, सांग ना. काय नाही, मी सांगत होते की तुझ्यासारखा इतका छान मित्र मिळाला. मग मी तर लकीएस्ट पर्सन आहे, तुझ्यासारखी इतकी छान मैत्रीण मिळाली मला. मग मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की तू इतका जवळचा मित्र बनशील. जवळचा मित्र बनशील म्हणजे? राधा आपण आधीपासूनच जवळचे मित्र होत. तस नाही, हे असा जवळचा मित्र बनशील. म्हणजे असा? म्हणजे म्हणजे जवळचा म्हणजे आता आपण जसे. म्हणजे नाही कळलं. नाही जवळचा रे म्हणजे. तू हसतोयस. तू हसू नको ना. नाही नाही हसत नाही. सांग सांग. सॉरी सांग. काय जवळचा काय? शब्दात नको रे पकडू. तुला कळतय ना मी काय म्हण? कळलं मला. पुढे बोल. बघ ना म्हणजे आयुष्यानं हे काय वळण घेतलंय. आता मी तुझ्या बरोबर आयुष्यभर असणार आहे. एक काळ असा होता जेव्हा तू मला पदोपदी मदत करायचास, मला सावरायचास, माझ्या बरोबर असायचा. आणि आता तू आयुष्यभर माझ्या बरोबर आहेस. एक सांगू? बोल ना. ऐकतोय मी. लग्नानंतर सुद्धा मैत्री अशीच राहील ना आपली? ऑफकोर्स राधा, काही झालं तरी आधी आपण छान मित्र होतो आणि मग हे नवरा बायको वगैरे. तुला खरं सांगू का आणि राधा, माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे, प्रत्येक नवरा बायकोने हे नवरा बायकोचा अधिकार गाजवणं सोडून मैत्री जर टिकवली ना तरी सगळी भांडणं संपून जाते. हो की नाही? हे मी बिझनेस वुमन वगैरे झाली आहे, माझा मॅगझिन मध्ये फोटो बिटो आलाय, या सगळ्यापेक्षा मला काय आवडतंय माहितीये? तू माझ्या आयुष्यातच. मग तर मी खूप लकी आहे राधा. कॉलेजमध्ये असताना ज्या मुलीवर मी मनापासून प्रेम केलं होतं आणि ते विसरून सुद्धा गेलो होतो, ही मुलगी मला आता आयुष्याच्या एका मिळण्यावर परत मिळाली. आणि तू आयुष्यभर असणार आहेस आता माझ्या बरोबर. अजून काही नको मला राधा, काही नको. मित्र
मला तुझ्याबरोबर संसार करायला खूप आवडेल. तुम्ही मला म्हणालात ना मी अजूनही तुमची लीगली बायको आहे म्हणून, त्याचं उत्तर द्यायला आली आहे मी. हे काय? डिवोर्स पेपर. पण तुमच्यासारख्या माणसाला हे आवडणार नाही, कारण आयुष्यभर खोटं बोलण्याची सवय आहे ना तुम्हाला. मला माहिती आहे आता आपल्याला डिवोर्स मिळाला आहे, हे पेपर्स मी तुम्हाला देते, याचा तुम्हाला का त्रास होतोय ते. माझ्या आयुष्यातला एकुलता एक आनंदाचा क्षण तुम्हाला उधळून लावायचा होता, हे आता मी तुम्हाला करू देणार नाहीये म्हणून त्रास होतोय. आता विचार करून काय उपयोग आहे गुरुनाथ, जे व्हायचं ते होऊन गेलं ना. राधिका आणि सौमित्रचं लग्न ठरलं. पण तुला एक गोष्ट आता लक्षात आली असेल ना, नाही बाकी सगळे सांगत असतीलच तुला, पण तुझ्या लक्षात आलंय का कि तू एक नंबरचा लूजर आहेस. लूजर हे ठरवणार तू कोण आहेस? अरे मी कोण काय आहे? जे दिसतंय डोळ्यांना त्याच्यावर विश्वास ठेवूनच मी सांगतोय, आतापर्यंत तुला काहीही जमलेलं नाहीये. असं तुला वाटतंय कळलं ना? फालतू बडबड करू नका, असा सांगून ठेवतोय. नाही गुरुनाथ, फालतू बडबड मी नाही करत आहे, तुला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतोय. कसं असतं ना, हिऱ्याला जोपर्यंत पैलू पडलेले नसतात तोपर्यंत दगडच असतो तो, सगळे दुर्लक्ष करतात. राधिकाचं तसंच काहीस झालंय. तू आत्तापर्यंत नेहमी तिला हिणवत आलास ना, काय म्हणायचं तुम्ही तिला ते हे गुड फॉर नथिंग. पण कधी ना कधी जसा हिरा चमकतो तशी राधिकानं तिची चमक दाखवूनच दिली. हे राधिकाचं तसंच, तू तिला एक सामान्य गृहिणी समजत होतास, पण ती खरी काय होती ते आत्ता कळते, नाही का? तू तर तिला अत्यंत सामान्य फालतू गृहिणीच समजत होतास, बरोबर? अरे कोण कुठली राधिका आज कुठे जाऊन पोहोचलीये? नागपूरची गावंढळ राधिका, संसार बघणारी, घर सांभाळणारी, सगळ्यांना हवं नको ते बघणारी, रस्त्यावर मसाले विकायची, मसाले टपऱ्या टपऱ्यांवर जाऊन. मग काय केलं तर एक छोटस दुकान उघडलं, मग मोठी फॅक्टरी झाली, आणि आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये एवढं मोठं नाव कमावलंय. ते तुला मागे टाकून तिनं तिच्या कामाकडे लक्ष देत, नीट फोकस करत स्वतःला कुठून कुठे नेऊन ठेवलंयस, आणि तू काय केलंस? तू त्या फालतू शनायाच्या नादाला लागून स्वतःची वाट लावून घेतलीस. मी नाही, राधिकाने माझी वाट लावली आहे. मग तिच्या कंपनीतनं ते 33 करोड कुणी चोरले रे? कुणी तिला त्रास देण्यासाठी परत एकदा कंपनीत यायचा प्रयत्न केला? गुरुनाथ, तू तिच्या वाटेला गेलास, ती नाही आली तुझ्या वाटेला. चांगला सुखाचा मार्ग सोडून स्वतःला स्वतःच्या हातांनीच दुःखाच्या तरी ढकलून दिलंस तू तू. आणि याचं कारण एकच, राधिका बद्दल तुझ्या मनात असलेली ईर्ष्या. मुद्दाम केलंस तू ही सगळी पाप करत राहिलास, आणि शेवटी एके दिवशी तुझ्या पापांचा खडा भरलाच. या सगळ्याचा उद्रेक झाला आणि राधिकानं सगळ्यांसमोर तुझं पितळ उघडं पाडलं, तुझ्याच ऑफिसमधून तुला धक्के मारून हाकलून दिलं, कारण तू चुकीचा वागलास गुरुनाथ. आणि आज ही काय तुझी जी काही हालत आहे ना, याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहेस, इतर कोणीही नाही. हे फास खूप ऐकून घेतला तुझा, हे बघ मी अजिबात चुकले नाहीये, तू इथून जा नाही तर.